स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आपणा सर्वांस हार्दिक स्वागत। स्वातंत्र्यवीर सावरकर व्यायामशाळेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्वांचे स्मारकाच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो। सावरकरांच्या विचाराचा त्याचप्रमाणे तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार देशातील तरुण वर्गासमोर सातत्याने केला जातो। त्यांच्या विचारसरणीचा भार सशक्तपणे पेलण्यासाठी तरुण वर्गास सुदृढ मनाबरोबर सुदृढ शरीराची ही अत्यंत आवश्यकता आहे आणि त्यासाठी शारीरिक व्यायाम अनिवार्य आहे। आपणास माहीत आहेच की स्मारकातर्फे या दृष्टीने अनेक उपक्रम चालविले जातात। येथे येणारा विद्यार्थी वर्ग आणि इतरही लोकांना मनसंवर्धनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे या हेतूने आपण स्लिमवेल या ख्यातनाम व्यायामशाळेचे संचालक माननीय श्री हेमचंद्र उपाध्य पपी पाटील साहेबांना या उपक्रमाचे दायित्व स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ही विनंती आनंदाने स्वीकारली। त्यानुसार श्री गणेश जयंतीच्या या शुभदिनी आपण व्यायाम क्षेत्रातले भीष्माचार्य माननीय श्री मधुकर तळवळकर साहेब यांच्या हस्ते या व्यायामशाळेचे उद्घाटन करण्याचे योजिले आहे। श्री पाटील साहेबांना विनंती मान देऊन तळवळकर साहेब सपत्नीक या प्रसंगी उपस्थित आहेत, त्याबद्दल मी श्री तळवळकर साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो। श्री पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांना तळवळकर पुष्पगुच्छ आणि सावरकरांची आपले स्थानिक आमदार श्री नितीनजी सरदेसाई यांचं एक पुष्पगुच्छ देऊन दीपकी पाटील सावरकरांचा पुतळा आणि हम हे हमारी वाली या गीतांची जी संपूर्ण सावरकरांचे तत्वज्ञान त्यामध्ये भरलेलं आहे, ठासून भरलेलं आहे। देश देशभक्तांकरता ती अगदी मार्गदर्शक अशी सीडी आहे। आणि आमच्या स्मारकाच्या कार्यवाह श्री श्रीमती अनुराधा खोत यांना मी विनंती करतो की पपी पाटील सरांना पुष्पगुच्छ, सावरकरांचा पुतळा आणि हम हे हमारे वाली ही सीडी देत त्यांना। आता मी आमचे प्रमुख पाहुणे तळवळकर सरांना मी इथे निमंत्रित करतो। ठीक आहे, छोट्या गर्दीमध्ये थोडस बोलायला हरकत नाहीये, पहिलाच सांगतोय की माझं जमत नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे। पण माझं खरं भाग्य मी समजतोय की ह्या सावरकर स्मारक मध्ये मला व्यायामशाळेचं राजन ह्यांच्यामुळे मी इथे मला व्यायामशाळा काढायला मिळाली। आणि मी हे खरोखरच म्हणजे माझी माहिमला व्यायामशाळा आहे स्लिमवेल, त्याच्यापेक्षाही चांगल्या रीतीने चालवेल कारण सावरकरांच्या बद्दल आमचं अतिशय प्रेम आहे। आम्ही लहान होतो आणि सावरकर बालमोहनच्या गल्लीमध्ये राहत होते, सगळ्यांना माहीत असेल।
आम्ही पाठ्यपुस्तक घेऊन तिकडे सावरकरांच्या दरवाज्या समोर असे उभे राहायचे सावरकरांना पाहायला. आणि आज त्याच वास्तूमध्ये मला ही व्यायामशाळा करायला मिळाली त्याच्याबद्दल खरोखर मला स्वतःला असं वाटते, मला खरोखर अभिमान वाटतो याचा या गोष्टीचा. सरांचं तुम्हाला माहिती आहे, सरांना आम्ही आमचं गुरुवर्य म्हणतो. म्हणजे किती मोठा माणूस समोर असला किंवा देव जरी असला तरी आम्ही सरांच्या पहिल्या पाया पडतो. कारण सरांमुळे आम्हाला बरीचशी प्रेरणा मिळालेली आहे व्यायामशाळेमध्ये. म्हणजे सरांना आता इन्व्हिटेशन करताना मी त्यांना सांगितलं भीष्माचार्य लिहा त्याच्यामध्ये. आणि राजांनी हे करून सगळं आम्ही ते भीष्माचार्य लिहिलं त्याच्यामध्ये. कारण खरोखर या क्षेत्रातले आमचे ते भीष्माचार्य आहेत. आज त्यांच्या ह्याच्यामध्ये ऑल इंडियामध्ये जवळजवळ 142 व्यायामशाळा आहेत. आणि ह्या व्यायामशाळेसाठी उद्घाटन करण्यासाठी मी सरांना फोनवरून आमंत्रण दिलं. सर कुठल्याही परिस्थितीत ह्या व्यायामशाळेचं ओपनिंग तुमच्या व्हायला पाहिजे. आणि सर काही नाही काही न म्हणता मी आणि माझी मिसेस इथे येणार, चालेल ना? फारच आनंद वाटेल. अशा रीतीने सर येऊन हे ओपनिंग करायचं आता अजून झालेलं नाहीये, पण याच्यानंतर ओपनिंग होणार आहे सरांच्या हस्ते. सर देसाईंचं तर तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे आज आम्ही जेवढे आमदार पाहिले पण असे आमदार आम्ही केव्हा पाहिले नाही आणि पाहू शकणार पण नाही याच्यानंतर. मला म्हणजे जसं आम्हाला पाहिजे असते ना तसंच आहे. म्हणजे आम्ही बघितलेत आमदार पुष्कळ लोक दारू बट्ट्यावाल्यांना सोडवायला जातात, जुगार खेळणाऱ्याला सोडवायला जातात, किंवा त्यांच्या काय तरी फंक्शन्स वगैरे असतात त्यावेळेला इतर कुठेतरी घेऊन जातात गाड्या भरून, आणि तिकडे दारू वगैरे पाजतात वगैरे. त्या तिथे नाहीये म्हणून मला त्यांच्याबद्दल जास्ती आदर वाटतो. आणि आम्ही या गोष्टीमध्ये नाहीये. आता गेल्यालाच रमेशने माझं शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार केला, त्यावेळेला मी बोललो होतो आणि मला वाटतं आता बोललो असेल, म्हणून बोलण्याची सवय नसल्यामुळे मी काय जास्ती काय बोलत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार उपस्थित कायम क्षेत्रातले भीष्माचार्य श्री मधुकर तळवलकर पाटील आणि सावरकर स्मारकाचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू. आरोग्य हा खरा दागिना असा आपण नेहमी म्हणतो, पण तो दागिना प्रत्यक्षात मात्र आपण किती आपल्या आचरणात आणतो किंवा तो किती वापरतो हा खरा प्रश्न आहे. आणि तो दागिना आहे याची जाणीव व्हावी इतकं सुंदर व्यक्तिमत्व ज्यांचं आहे त्यांच्या हस्ते आज या गोष्टीचं उद्घाटन होणार आहे. त्यांचं सगळं आज बघितल्यानंतर त्यांचं वय आणि त्यांचं फिजिक बघितल्यानंतर कोणालाही वाटेल की नाही आपण व्यायाम करणं गरजेचं आहे. त्यासाठी वेगळं सांगायचं ज्या सावरकरांनी व्यायामाचं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं महत्व ओळखलं होतं आणि लोकांसमोर आणलं होतं, त्या ठिकाणी ही व्यायामशाळा आज त्याचं उद्घाटन किंवा त्याचं पुन्हा एकदा नूतनीकरण झाल्यानंतर जे बबी पाटील करणार आहेत त्यांना मी इथे शुभेच्छा देतो. आणि पूर्वी स्लिमवेल असेल किंवा इतर एकंदरीतच ह्या दादर परिसरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम खूप योगदान खूप मोठं आहे आणि या निमित्ताने अजून ते वाढेल अशी अपेक्षा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आणि मला इथं आपण बोलावलं आणि जो सन्मान केलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मला असं वाटतं त्यांनी कौतुक करताना थोडंसं जास्तच केलं पाहिजे, म्हणजे या योग्यतेचा मी नाही आहे मला कल्पना आहे. पाहुणा म्हणून बोलल्यानंतर कदाचित त्यांना वाटलं असेल कौतुक करणं गरजेचं आहे, पण त्यांनी जे कौतुक केलं अशा पद्धतीचं चांगलं काम माझ्यातून हो एवढीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. श्री मधुकर भीष्माचार्य व्यायाम क्षेत्रातले श्री मधुकर तळवळकर जी, नमस्कार. पप्पी पाटलांनी माझे मित्र मला इथे बोलवलं
मोठा सन्मान समजतो आणि सावरकरचं कसाही संबंध आणि त्यांचं नाव माझं नाव पण तळवलकर आणि सावरकर हे जवळ आलं आणि मला नाव समजतो सन्मान मी पप्पू पाटलांसारखं सावरकरला बोललेलो आहे भेटलेलो आहे बघितलं आहे पण विशेष आम्ही लहान होतो पण नमस्कार काय रे कसा आहेस तू वगैरे वगैरे विचारायचे आणि वडिलांचा थोडा त्यांचा संबंध आला होता म्हणून पण विशेष नाही पण त्याला पुष्कळात बघितलेलं आहे. आता मी जरा तुमच्या व्यायामाकडे वळतो थोडासा मला बोलत उद्घाटन आता आपण करूच लवकर पण एक नेहमी आम्ही अभ्यास केलेला आहे व्यायामाचं उद्घाटनाच्या दिवशी येणारे लोक व्यायाम करत नाही असला आमचा अभ्यास आहे इतक्या वर्षाचा आमचा नाही अमेरिकेत इतर देशात आमच्या हिंदुस्थानात हे आहे पण तो आपण जरा फरक आज करूया का. आज येणारे सगळे लोक इथे व्यायाम करायला लागणार स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला लागणार परमेश्वरान दिलेलं आहे काय म्हणत काय म्हणत आपण देणगी काय दिले ही देणगी नको आणखी रत्न म्हणा काही वरच्या लेवलची त्याची आपण इतकी काळजी घेऊया आणि एक मात्र तुम्ही आणि वाईट सवयी पासून दूर राहणार हे सगळ्यांनी मला आज प्रॉमिस पाहिजे कुणीही आजारी पडणार नाही आजपासून. आणि एक सांगतो काय आजचा दिवस किती चांगला येतो तुम्हाला सांगतो हे उद्घाटन मुळे होत नाही तरी सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला उरलेल्या आयुष्याचा पहिला दिवस आहे तुमचा पण त्याचा पण तुमचा पण आपल्या उरलेल्या आयुष्याचा पहिला दिवस आहे तर ह्या दिवशी तरी आपण आणि एक तुम्हाला सांगतो दुसरं या शरीराची किंमत सांगतोय आपण ओळखले नाहीये पण रुपयात बोललो तर कदाचित ओळखत आहे अशी ओळखली नाही आपण चाललंय टेकन फ्रॉम ग्रँटेड आहे सगळं आहे रक्त आहे हृदय आहे सगळं आहे ब्रेन आहे सगळं आहे ऑटोमॅटिक दिलेलं आहे ग्रँटेड पण त्याची काळजी बिलकुल घेत नाही पण तुम्हाला रुपयात जर सांगितलं तर जरा पटेल थोडस एक अमेरिकेत ऑफकोर्स ही जर एक 5-7 वर्षापूर्वीची किंमत आहे पोहोचवते आपल्या शरीर असं तयार करता प्रयोग चालले आहेत अमेरिकेत आत्ता जास्त माणूस असे तयार करायचं अजून फक्त प्राण घातलेले नाही त्याने पण बॉडी अशी झालेली आहे आतापर्यंत एका शरीराला खर्च येतोय 2,60,00,000 5-6 वर्षाची आता मागे वाढली ना नक्कीच 3 कोटीच्या आसपास गेली असेल आत्ता आणि कुठे आपण गरीब होतो आपलं नुसतं शरीर प्राणाशिवाय 3 कोटीच आहे प्राणाशिवाय प्राण्याची किंमत काय प्राइसलेस प्राण्याची किंमत आहे आणि एवढी आपण काळजी नाही घ्यायची उगीच आपण पप्पी पाटलांची काय शाळा किती लोक 1,000 लोक हे पण तुम्हाला एक सांगतो मुंबई बँक किती लोक करतात हे पण तुम्हाला सांगतो व्यायामशाळेत जाऊन म्हणजे लहान क्लब मोठे क्लब टवर क्लब छोट्या व्यायामशाळा गल्लीतल्या व्यायामशाळा सगळं मिळून फार तर 2% लोक व्यायामाला फी भरून व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करतात. वस्ती आहे किती 1.5 कोटी 1.5 कोटीपैकी 2% म्हणजे किती 2,00,000 होते 0 म्हणजे 1.5 कोटी म्हणजे 2% म्हणजे विशेष नाही एवढेच लोक व्यायाम करतात. 2% लोक घरी थोडस काळजी घेतात स्वतः आणि 2% लोक फार 1.5-2% लोक इतर खेळ खेळतात बॅडमिंटन खेळतात स्विमिंग खेळतात क्रिकेट खेळतात म्हणजे खेळतात पण एवढे 6% सोडणार 94% लोक आयुष्य खतम करून टाकतात कोणी मग हो आमच्या आबा काका वारले 7 वर्षाचे होते कोणी तो माझा 45 हार्ट अटॅक आला 45 वर्षात पाठदुखी ब्लड प्रेशर किती आम्ही त्याला काय म्हणतो माहिती का दे डिग देअर ओन ग्रेव्ह स्वतःचीच आपलं कबर खणत असतो प्रत्येक जण फक्त डिफरन्स काय फक्त त्याची खोली कोणी वरती असतात कोणी खाली असतो एवढा. सर कृपा करून व्यायामाला मगाशीच बोलले माझे मित्र
व्यायामाला पर्याय नाही, औषध हा पर्याय नाही, नुसत आणि काय लोक काय व्यायाम करताय, हो आम्ही चालतो फक्त एवढं, योगा करतो, जो जो मला म्हणतो ना योगा करतो चालतो तो काय करतो एक पद्धत आहे, मी चालतो बरं, आम्ही योगा करतो म्हणजे काय तर प्लीज हार्डवर्क, आपण आउट ऑफ कम्फर्ट झोन, आपला कम्फर्ट झोन ना त्याच्या बाहेर आलं पाहिजे थोडस, तर शरीराची काळजी घेतलं होतं, कम आउट ऑफ कम्फर्ट झोन लिटल, डू लिटल हार्डवर्क, आणि कोणच्या व्यायाम, स्त्री पुरुष कोणतंही वय 80, 90, 95, 105 तरी सुद्धा व्यायाम करता येतो, वेट ट्रेनिंग मी बिलीव करतो म्हणून, पण योगा करता योगा करा, स्विमिंग करा, काही करा, पण शरीर प्रमाणबद्ध ठेवायचा मात्र प्रयत्न करा, कंबर एवढी, छाती एवढी, मांड्या एवढ्या, एक प्रमाणबद्ध शरीर शेवटपर्यंत राहिलं पाहिजे, आता हे ब्रिडर आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन करतो असं कुठे किती उंची असावी, शरीराचा पण कन्स्ट्रक्शन आहे, परमेश्वर दिलेली आहे, तर स्वतःच सुद्धा कन्स्ट्रक्शन करावा असं, तुम्ही काळजी घ्याल का, करमरक तुम्ही सुद्धा द्या, सावरकर मध्या का तळवरकर मध्या, खरं सांगतो देर इज बिग डिफरन्स, मी ह्याला पण सांगतोय माझं लक्ष स्वामी तर आमदार, पण आमदार म्हणून घ्या परमेश्वर शरीराकडे, जिथे जिथे अब्यूज होईल तिथे पनिशमेंट, मग तो आमदार असो, तळवरकर असो, पप्पी पाटील असो, कुणी असो, त्यांना मी सांगेन त्याच्या हँडसम पर्सन, वाय शुड हॅव अ मोर बिगर बेस्ट लाईफ, त्याच्या हँडसम पर्सन आणखी जास्त हँडसम इझी, हे सगळ्यांना मी तुम्हाला बोललो होते, राग मानू नका, थोडासा अधिकार घेतला मी हा बोलण्याचा, कारण मी माझी काळजी घेतो आणि आम्हाला पटलेलं आहे, तर आजपासून तुम्ही आजारी पडणार नाही, डॉक्टरांकडे डॉक्टर भेटलं असं तरी हरकत नाही, आपण त्यांच्याकडे जायचं, प्रॉमिस, थँक्यू व्हेरी मच, मला तुम्ही मान दिला, सन्मान दिला, आणि इथे बोललं आणि थोडं ऐकून घेतलं त्या दरम्यान आले, आणि तुला सुयशो तुझ्या ह्याच्या हजारो लोक प्लॅन करो, आणि मग असं त्याने सांगितलं की आणखी तुझं प्रसार हो, असं आमच्या 145 290 हो, मार्गाच्या कार्यवाह अनुराधा कोट 2 शब्दात मार्गदर्शन करतील. आजच्या दिवशी आपल्या सर्वांचं मी स्मारकाची कार्यवाह म्हणून स्वागत करते. परंतु मार्गदर्शन करण्याचा अधिकार ज्या व्यक्तींचा खरोखर आहे त्या व्यक्तींनी आपल्याशी संवाद साधलेलाच आहे. खरं म्हणजे आपल्याकडे व्यायामाची पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे. जसा गावोगावी आखाडे असत, तालमी असत, तसं घरोघरी नमस्कार घालण्याची, सूर्यनमस्कार घालण्याची पद्धत होती आणि घराघरातून ती शिस्त होती. परंतु मधल्या काळात ती लोप पावली पद्धत आणि त्यामुळे मधल्या अनेक पिढ्या अशा वेगळ्या पद्धतीने जगत गेल्या. आजकाल थोडस व्यायामाचं महत्व कळलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही, तरी सुद्धा टक्केवारी किती कमी आहे हे आपल्याला सांगितलंच आहे. तर आता आमच्या व्यायामशाळेचं, पूर्वी होती इथे व्यायामशाळा परंतु आता तिचं नूतनीकरण झालं आणि खूप सुंदर सगळी व्यायामाची साधनं आणि सामग्री तिथे आणलेली आहे, तिचा लाभ सर्वांनी घ्यावा, जास्तीत जास्त व्यक्तींनी घ्यावा असं मी आपल्याला आज या प्रसंगी आवाहन करते. आणि आता आपण यानंतर व्यायामशाळेच्या उद्घाटनासाठी व्यायामशाळेकडे जाऊ, तेव्हा तिकडे चालण्याची मी पाहुण्यांना विनंती करते. Thank you.
पटेल साहब